हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी मधुरावीरा अमोदसिंह दिघे, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र। सद्गुरु बापूंच्या कृपेने मी 2000 सालापासून बापू परिवारात सामील झाले। आज जो मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो उदी मातेचा आहे, उदीचा आहे, जो आपल्याला बापूंनी उदी दिलेली आहे। मी आमच्या घरी एक कपड्याचा स्टँड आहे जो स्टीलचा आहे, जो फोल्डिंग स्टँड आहे, असा फोल्ड होतो तो पूर्णपणे। तर तो फोल्ड युजुअली स्टँड जो आहे तो युजुअली मी बाल्कनीमध्ये ठेवते, आणि मध्ये काय कारणाने मी तो बेडरूममध्ये आणला होता। आणि असं झालं होतं की कपडे काढून तो मी स्टँड फोल्ड करायला जात होती, माझ्यामध्ये असा बेड होता त्याच्यामुळे मला तो ॲक्च्युली नीट फोल्ड करता येत नव्हता। तो फोल्ड स्टँड फोल्ड करण्याला एक टेक्निक आहे, त्या टेक्निकने जर तो स्टँड फोल्ड केला गेला तर तो एकदम व्यवस्थित फोल्ड होतो। पण झालं असं की तो बेड असल्याकारणाने मला तिथे तो फोल्ड नीट करता आला नाही, आणि माझा अंगठा जो आहे तो त्या स्टँडमध्ये अडकला, आणि तो इतका विचित्ररित्या अडकला की मला तो काढताही येईना। आणि मी खूप जोरात ओरड, आणि मी मला इतक्या वेदना होत होत्या, कशा तरी मी तो जेमतेम तो स्टँडमधनं माझा अंगठा सोडवला आणि तो स्टँड फोल्ड करून मी ठेवून दिला भिंतीला। आणि झालं असं की माझ्या अंगठ्याच्या बेसपासून एक खड्डा तयार झाला की आणि इतक्या मी पेन्समध्ये होते की मला काही सुचतही नव्हतं। त्या क्षणी मला फक्त एवढंच सुचलं की मी उदी लावावी, तर मी उदीची डबी होती लगेच मी उदी लावली। आणि मला आठवलं की बापूने आपल्याला आता नामस्पर्श दिला आहे, तर म्हटलं आपण नामस्पर्श करू। आणि मी माझ्या अंगठ्यावरती रामनाम काढू लागले दुसऱ्या हाताच्या बोटाने, आणि मी थोडा वेळ रामनाम काढत राहिले। आणि जसं जसं हे रामनाम काढत राहिले, उदी लावलेली होती, माझं आपोआप हळूहळू पेन्स पूर्ण कमी झाले। ॲक्च्युली तो इतका विचित्र अडकला होता अंगठा माझा की ते नक्कीच मायनर किंवा मेजर फ्रॅक्चरला जाणारच होता तो अंगठा, पण बापू कृपेने त्या उदी मातेने आणि नामस्पर्शाने माझ्या अंगठ्याचं रक्षण केलं। माझा खरंच खूप विचित्र अंगठा अडकून म्हणजे तो त्या पेन्स करता, आणि त्यातनं मी घरी एकटी होती की मी कोणालाही आपण जसं म्हणतो की एकटी होती, पण आपल्याबरोबर आपले बापू आईदादा हे घरी असतातच, आणि ते आपण जरी असं म्हणतो की एकटे असलो तरी ते कायम असतात। उदीच्या महिमेने माझा पूर्ण तो अंगठा, त्याचे जे पेन्स होते ते पूर्ण शांत झाले, म्हणजे बरं वाटायला लागलं मला। तर असा हा उदी महिमा जो बापूने आपल्याला उदीचा महिमा सांगितला, त्याच्यामध्येच एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण जसं घराच्या बाहेर जातो आणि तेव्हा आपण उदी लावतो, तसंच घराच्या आत येतो तेव्हा देखील आपण उदी लावायला आपण आठवणीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला घरी आल्यानंतर पण उदी लावायची आहे। कारण कधीकधी जेव्हा आपण घराच्या आतमध्ये येतो बाहेरून तेव्हा काही नेगेटिव्हिटी पण आपल्यावर येऊ शकते, तर अशा प्रकारे उदी आपण घराच्या बाहेर जाताना किंवा कुठच्याही छोट्या मोठ्या संकटामध्ये आपल्याबरोबर आपण उदी ही कॅरी केली पाहिजे। उदी ही अशी आहे की ती आपण पर्समध्ये किंवा इकडे तिकडे कुठेही ही हँडी असायला हवी, कारण आपण आपल्याकरता आणि आपल्याबरोबर असलेल्या जरी ते बापू भक्त नसतील पण ते कुठच्या संकटात असतील तर आपण त्या व्यक्तीला नक्कीच उदी लावून त्याचं संकट निवारण, ॲटलिस्ट उदीच्या महिमेने उदी माता नक्कीच हे नक्कीच संकट दूर करू शकते। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत।